नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, अनेक विद्यार्थी आणि पालकांचे कॉल येत आहेत की सर, उद्यापासून म्हणजे 6 जुलैपासून नीट काउन्सिलिंगला सुरुवात होईल का? तर एक्झॅक्टली आपण थोडा लास्ट इयरचं सिनेरिओ पण डिस्कस करूया आणि काउन्सिलिंग केव्हा सुरू होऊ शकते याचं देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला किंवा आपल्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो केलं नाही, त्यांनी लवकरात लवकर करून घ्या, कारण की सर्व महत्त्वाचे अपडेट्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या आपल्या चॅनल्सच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही काउन्सिलिंगला ॲडमिशन घेतलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी अगदी शेवटची बॅच आमची ॲडमिशन सुरू आहे. येत्या 5 ते 6 दिवसच फक्त आपले ॲडमिशन्स आहेत. ज्यांनी अजून ॲडमिशनला घेतलं नाही आहे त्यांनी लवकरात लवकर करून घ्या. आता महत्त्वाचं काय आहे की काउन्सिलिंग चालू होईल का 6 जुलैपासून? तर थोडक्यामध्ये सांगतो मित्रांनो, तर उद्यापासून काउन्सिलिंग सुरू होण्याची शक्यता खूप कमी आहे. याचं कारण काय आहे लक्षात घ्या. आता जी काउन्सिलिंग कमिटी आहे म्हणजे ॲडमिशन प्रोसेस जे ऑल इंडिया आधी काउन्सिलिंग सुरू होतं, हे ऑल इंडिया काउन्सिलिंग कोण कंडक्ट करतं? MCC म्हणजे मेडिकल काउन्सिल कमिटी. म्हणजे MCCच्या वेबसाईटवर अजून कसल्याही पद्धतीचं अजून अपडेट आलेलं नाही आहे. सर्वात पहिली गोष्ट काय येत असते तर सीट मॅट्रिक्स अपडेट होतात. अनेक कॉलेज नवीन आलेले आहेत, काही जुन्या कॉलेजमधल्या सीट वाढलेल्या आहेत. मग अपडेटेड सीट मॅट्रिक्स हे वेबसाईटवर अजून झालेलं नाही आहे किंवा कसल्याही पद्धतीनं अपडेट त्यांनी केलं नाही आहे. मग सर्वप्रथम ते येतं. सेकंड पुन्हा काय येत आहे तर सेकंड नोटीस येते PWDच्या विद्यार्थ्यांची. म्हणजे काय PWD? म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी, अपंग प्रवर्गामध्ये जे विद्यार्थी येतात, तर यांची नोटीस आधी येत असते आणि मग काउन्सिलिंगला सुरू होते. आता लास्ट इयरचा सिनेरिओ जर बघितला तर 5 जुलै 2023ला पहिल्यांदा काय झालं होतं तर PWDची म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी या विद्यार्थ्यासाठी नोटीस आलेली होती 5 जुलै 2023ला. त्यानंतर काय झालं पुढे 14 जुलै 2023ला काय झालं तर काउन्सिलिंगचा स्केड्यूल आलेला, टाइम टेबल आलेला ऑल इंडियाचा की कोणत्या दिवशी कशा पद्धतीने पुढचे राऊंड्स होणार आहे. इन डिटेल सर्व राऊंडचा टाइम टेबल आलेला होता 14 जुलैला. 5 जुलैला PWDची नोटीस, 14 जुलैला आपल्याला टाइम टेबल आलेला आणि ऍक्च्युअल काउन्सिलिंगचा फॉर्म केव्हा सुरू झालेला होता तर 20 जुलै 2023. म्हणजे 20 जुलैला ऍक्च्युअल काउन्सिलिंगचा फॉर्म सुरू झालेला होता. जर आपण पाहिलं PWD आणि फॉर्म सुरू होण्याच्या मधलं अंतर तर कमीत कमी 12 ते 15 दिवसांचा मित्रांनो. मग अजून ती नोटीस आलेली नाही आहे. मला नाही वाटत ह्या 6 जुलै किंवा 10 जुलैला काउन्सिलिंग सुरू होईल. ही काउन्सिलिंग सुरू होईल साधारणतः 14-15 जुलैच्या पुढे, म्हणजे अजून 8 ते 10 दिवसानंतर सुरू होईल. शक्यता असू अशी होऊ शकते ह्या 2 ते 3 दिवसांमध्ये सीट मॅट्रिक्स अपडेट होईल आणि PWDच्या विद्यार्थ्यांची नोटीस येईल. अपडेट होऊ शकतं, नोटीस येऊ शकते ह्या 2 ते 3 दिवसांमध्ये. ऍक्च्युअल फॉर्म म्हणजे काही विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत सर उद्यापासून फॉर्म फिलिंग चालू होईल का, तर बिलकुल शक्यता नाही आहे. ऍक्च्युअल फॉर्म फिलिंग ही 15 ते 20 जुलैच्या आसपास नक्की सुरू होण्याची शक्यता आहे मित्रांनो. त्यामुळे सध्या काय आहे तर सध्याच्या अपडेटला आजच्या दिवसापर्यंत म्हणजे 5 जुलै आजच्या तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारची नोटीस आलेली नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अजिबात पॅनिक होण्याची काही गरज नाही आहे. काही अपडेट आले तर मी नक्कीच आपल्या ग्रुपमध्ये शेअर करणारे व्हॉट्सअपच्या ज्यांनी ॲडमिशन घेतले त्या विद्यार्थ्यांसाठी ते समजूनच जाईल लवकरच आणि पुढच्या अपडेट्स देखील मी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि सध्या 8 जुलैला जे हेअरिंग आहे नीट पेपर कॅन्सलेशनबद्दल, तर त्याची आपल्याला 8 जुलै म्हणजे येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये ते देखील आपल्याला त्याची आयडिया क्लिअर होणार आहे मित्रांनो. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा आणि सर्व लेटेस्ट अपडेट माहिती करून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. थँक्यू सो मच.